दुनिया में एक शक्ल के कई लोग मिलते हैं, लेकिन संबंधित मामले में समान नाम होने के कारण एक व्यक्ति को लगभग 7 साल की सजा काटनी पड़ी, वो भी बलात्कार के संगीन जुर्म में। जी हाँ, हम ऐसे एक मामले को उजागर करने जा रहे हैं। गोपाल नामक व्यक्ति ने विधान भवन परिसर में आकर इस बाबत न्याय की गुहार लगाई। आइए जानते हैं क्या ये मामला विस्तार से। घटना है 2009 की, जब गोपाल नामक व्यक्ति मुंबई में होटल केटर का काम कर रहा था, लेकिन एक दिन एक हमनाम व्यक्ति जिसका नाम गोपी बताया जा रहा है, उस व्यक्ति ने बलात्कार का संज्ञान जुर्म किया था। लेकिन गोपाल ने बताया कि उसको गोपी बनाकर उसे बलात्कार के जुर्म में गिरफ्तार किया गया और पूरे 7 साल की गैर जमानती शिक्षा सुनाई गई, जिसके बीच उसकी 2 बच्चियों का अनाथ आश्रम जाने की नौबत आन पड़ी, तो वहीं बीवी छोड़कर मायके चली गई और पिता यह झटका सहन नहीं कर पाए और हृदय विकार से उनकी मौत हो गई। गोपाल ने अपनी करुण कथा बयां करते हुए बताया कि पुलिस की एक साजिश ने उसकी पूरी जिंदगी तो बर्बाद कर ही दी, साथ ही उसे बदनामी का भी आलम झेलना पड़ा। सजा होने के बाद गोपाल ने लॉ की शिक्षा पूरी की और आखिरकार खुद का केस लड़कर खुद को बरी किया, जहां गोपाल ने जानकारी दी कि 2015 में मुख्यमंत्री फडणवीस ने जांच के निर्देश निकाले थे, किंतु अभी तक उस पर अमल नहीं हुआ है, यह आरोप गोपाल ने लगाया है। माझं एकच म्हणणं आहे, मला 7 वर्ष मी काही गुन्हा करता न करता मला 7 वर्ष निर्दोष मध्ये यानं जेल सोडलेलं आहे, यानं जीआरपी गेले मुंबई पोलीस, त्याच्यानंतर 7 वर्ष बघत सबूत मी मला निर्दोष ठेवलंच ठेवलं, परंतु माझा एवढा सत्यानाश केला निर्दोष। अच्छा, मी निर्दोष केव्हा झालं माहित आहे का? मी स्वतः वकील बनलो जेलमध्ये। सर्वात पहिले माझ्या मुद्द्याची गोष्ट एवढंच आहे, मी काही गुन्हा न करताना एका हॉटेलमध्ये मी कॅप्टनचं काम करत होतो, त्या टायमाला कॅप्टनचं काम करत असताना मला अचानक गोपी नावाच्या मुलांनी बलात्कार केला। माझं नाव गोपाल आहे, गोपी म्हणून टाकलं मला आणि देवला स्टोरी करून त्यांनी मला एक तर पापरीतला 7 वर्ष नाशिक कारागृहामध्ये मला टाकलेलं आहे। त्यामध्ये 7 वर्षामध्ये मला ना जमानत दिली ना प्यारोल रजा दिली, कारण मी गरीब होतो, माझ्या 2 मुली होत्या, माझा हस्तकलचा एक परिवार होता, सगळा असा उजळून टाकला, 2 मुली अनाथ आश्रममध्ये गेल्या, हा बलात्कारचा कलम लागल्या कारणानं माझी मिसेस सोडून गेली, माझा लव्ह मॅरेज होतो, माझ्या पप्पाला माहीत पडलं झाला बलात्कारच्या कलकमध्ये, मला जेव्हा जेलमध्ये 8 मिनिट टाकलं तर बापाचा हार्ट अटॅकचा मृत्यू झाला, यानंतर आईचं मानसिक संतुलन खराब झालं। आज मी लॉ करून पार्ट टाइम प्रॅक्टिस करतो या कोर्टामध्ये आणि या सिस्टमचा लढतो, मला सरळ मिळते या भयानक सिस्टमला, साधं पुनर्वसन नाही करू शकत, माझे राज्य सरकार पुनर्वसन नसेल करा, आता मी अप्लिकेशनमध्ये लिहून दिलं, निवेदनमध्ये लिहून दिलं की माझं GST टॅक्स बंद करा, मी तुम्हाला वोटिंग करणार नाही यापुढं, माझे जे मौलिक अधिकार आहे माझ्याकडे नाही, माझी नागरिकता छिनवून घेतलेली आहे तुम्ही लोकांनी, असे अनेक लोक आहे माझ्यासारखे, परंतु मी ते एकदम सिरियस आहे, ते एकदम सिरियस आहे, मी रस्त्यावर पडलेलो आहे, न्यायासाठी घुम घुम पागल होऊन गेलेला, माझा तितरबितर संसार झालेला आहे, अचानक तुम्ही पान माझ्या घरापर्यंत। 2009 हे बलात्कारची घटना घाटकोपर रेल्वे स्टेशनला घडलेली होती, GRP रेल्वे पोलिसांनी मला फसवलेलं होतं, त्याच्यानंतर मला एक खोटे एव्हिडन्सच्यानुसार मला फसवलेलं होतं, त्या म्हणजे रेल्वे पोलिसांनी, त्यानंतर एकतर्फा फैसला झाला सेशन कोर्टामध्ये आणि मला जेल झाली 7 वर्षाची। त्याच्यानंतर मला जेव्हा आपला जेलमध्ये जेव्हा मी असतानाच शिक्षण केलं, माझं LLB केलं, त्याच्यानंतर माझं पुनर्वसन करावं आणि जे आरोपी आहे त्याच्यामध्ये त्याची CBI जशी मोठ्या लोकांमध्ये करतात ना, सर मी गरीब आहे म्हणून, अगर माझ्या प्रकरणामध्ये अगर कोणी धीरूभाई अंबानी या मोठे सलमान भाई सारखे राहिले असते तर तो या महिला राहिली असते लवकर न्याय मिळेला असता, मी गरीब आहे म्हणून माझ्या प्रकरणामध्ये का नाही CBI CID इन्क्वायरी करता, ED प्रत्येक जागी घुसून राहिले, माझ्या लिगल सत्य घटनेमध्ये घुसवा ना सर, माझं असं म्हणणं सत्यघटनेमध्ये घुसून त्याच्यामध्ये सर बरेच अधिकारी आहे, त्याच्यामध्ये सर भ्रष्टाचार झालेला आहे, कसा रेल्वे पोलीसवाले त्याच्यामध्ये 9 पोलीसवाले होते, एक मॅजिस्ट्रेट आहे, एक PP आहे, त्याच्यामध्ये एक मॅजिस्ट्रेट आहे सर, त्यांच्यावर मी एक हे पण केलेलं आहे म्हणजे एक FIR करून त्यांचा गुन्हा नोंदवल्यानंतर ह्या सरकारने त्यांना वाचवलं परत, ह्याच्यामध्ये ते आरोपी आहे त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे का नाही, काय ह्या आरोपीला काय वाचवलं झालं आणि त्यांचं प्रोमोशन करण्यात आलं, जे माझ्या प्रकरणामध्ये आयोग आहे जे पोलीसवाले 9 पोलीसवाले त्यांना सस्पेंड न करतानी त्यांना प्रोमोशन करण्यात आलेलं आहे, मोठा भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी, मी सबूत दाखवतो माझ्याकडे RTI आणि पूर्ण एव्हिडन्स सोबत दाखवू शकतो तुम्ही, मला तर माहीत नाही कुठला अनोळखी तो गोपी कोण होता पता नाही, त्या स्त्रीने बोलली होती जे कोण बाई होती मंतबुद्ध होती बिचारी ते गरीब होती, तिलाही न्याय मिळाला पाहिजे सर, ह्या याच्यामध्ये या प्रकरणामध्ये मी नमूद केलेला आहे की त्या बाईला पण ते पण माझ्या माई बहिणीसारखी आहे, तिलाही न्याय मिळाला पाहिजे,
है ना, जिच्यावर जो बलात्कार केलेला त्या आरोपीला मला निर्दोष केलेला, क्लीन चिट दिलेला मला मुंबई उच्च न्यायालयाने 2015 10 जून 2015 मला क्लीन चिट दिलेला, माझा कोर्ट ऑर्डर आहे. 2023 चालू आहे सर, जेव्हा मुख्यमंत्री मी जेव्हा 2015 मी बाईज भरी झालो तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, तेव्हा त्यांनी मला आश्वासन दिलं होतं, त्यांनी माझ्यासाठी एक ऑर्डर केली आहे त्याच्यामध्ये एक इन्क्वायरी करावी म्हणून, परंतु त्या ऑर्डरचं जराही पालन नाही झालेलं आहे. मी मंत्रालयामध्ये गेलो, सामना पेपरमध्ये अनेक पेपरमध्ये छापलेली बातमी आहे, मी तुम्हाला दाखवू शकतो, सर्व देतो तुम्हाला, परंतु त्याच्यावर दुर्लक्ष केलेलं आहे, कारण एकदमच भेदभावाच्या दृष्टिकोनातून गरिबाकडे लक्ष देत नाही. आणि मी अनेक वेळा गेलेलो, माझ्याकडे अनेक निवेदन आहे, अनेक ओशी आहे माझ्याकडे, मी तुम्हाला आणि अनेक गेट पास आहे. मी परवानगीसाठी सर मी तिथं 9 दिवस झाले तिथं बसलेला, 11 तारखेपासून तिथं बसलेला मी अधिवेशनमध्ये. मी त्यांना विचारलं की माझं काय होतं, किती दिवस थांबू, ते बोले तुम्हीच बघा म्हणे तिकडे, तिकडची शूटिंग आहे माझ्याकडे, कोणाकोणी अधिकाऱ्याला भेटून आलं मी तिकडे, आय पी एस साहेबांना सगळं भेटून आलं असं, आणि सांगितलं की मी स्वतःच पाहतो, मी स्वतःच न्याय मागतो, म्हणून मी स्वतः एक 1% आलेलो आहे इथं. जसं मी कोर्टामध्ये इनपर्सनलीच लढत आहे, कोर्ट इनपर्सन आहे सर, मी इनपर्सन, माझ्याकडे पूर्ण फाईल आहे, पिटिशनर मी सांगतो लढतो मी,